कन्नड शहरातील सर्वात मोठा उरुस म्हणून ओळख असलेला सिद्दीक शाह बाबांचा उरुस कोरोना व्हायरसचा फैलाव आणि प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उरुस यंदा रद्द करण्याचा निर्णय कन्नड येथे बैठकीत घेण्यात आला आहे. तसा ठराव महसूल विभागाकडून वरिष्ठांना पाठवण्यात आलाय. कन्नड येथे आजपासून सिद्दीक बाबा शहांचा उरुस भरवण्यात येणार होता. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी खबरदारीचा म्हणून उपविभागीय अधिकारी जनार्दन विदाते यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत खबरदारी म्हणून उरुसातील धार्मिक कार्यक्रम वगळता सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा ठराव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आला आहे. या बैठकीला वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तहसीलदार साहब ने इस वजह से रोके है कि जो ये कॉर्नर क्या है कोरोना वायरस की वजह से इसको रोका गया है और यहाँ बहुत तेजा से यहाँ पे लोग आते जाते हैं मगर ये इस वजह से ये मेला रोका गया है. लक्षण होना नहीं है, पब्लिक जमा होती है एक जगह, इसलिए मेले को रोक दिया गया है. संदल शरीफ निकलेगा, हाँ संदल शरीफ भी निकलेगा, तोलने का चलेगा, जो भी है अंदर का मामला प्रोग्राम वो पूरा पूरा होगा. और यहाँ महफिल समा वगैरह जो भी है यहाँ पे पूरे पूरे अंदर के एरिया में होंगे. आने वाले श्रद्धालुओं के लिए हर फेस्टिवल रहता है, दूसरा कुछ भी नहीं. ये जो है तो पहला एक हम जब से होश आए जब से ये पहली बार ये मेला रोका जा रहा है. दूसरा और कुछ भी नहीं है. और ये जो बीमारी की वजह से रोका गया यहाँ तक आना नहीं बोल के यहाँ तक आना नहीं ये वजह से इजाजत करे गया और किसी के बोलने पे और किसी के रोक नहीं गया. ये बीमारी नहीं आना ये वजह से रोके गया है. यात्रा भरते यात्रेत हिंदू मुस्लिम भाविक अनेक ठिकाणी महाराष्ट्राचे प्रसिद्ध असणार हा उरुस इथे हा रद्द करण्यात आलेला आहे. हा उरुस दर्शनासाठी भाविक येत असतात. हा खरं तर हा कोरोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आलेला आहे. हा नाराजी व्यक्त म्हणण्यात येईल असा थोड्या सांगण्यात येत आहे. स्टार महाराष्ट्र न्यूजसाठी कॅमेरामॅन सुनील मगरसह निलेश पवार औरंगाबाद कन्नड.